वाला था आपको एक साथ लाना, नंबर एक। नंबर दो, जब वो साथ में आएंगी तो वो डिस्कशन करेंगी उनको किस रास्ते पर चलना है। हम लोग रिमोट कंट्रोल नहीं करते कि आईबीएम प्रेसिडेंट हम कि आपको ये करना है ये करना है। आप स्वयं तय करिए कि आपको कौन सा रास्ता चुनना है। मैं मैडम को जिम्मेदारी देता हूँ, मैडम जब तू 2024 में जब आप एक फंक्शन करो तो आज़ादी का अमृत महोत्सव है, 75 भारत की लेडी वेटरियन आज़ादी के अमृत महोत्सव के बाद उनको सम्मानित करना चाहिए, उनको पूरा पुरस्कार देना चाहिए, हर साल करना चाहिए। आज भारत के अंदर प्राइवेट प्रैक्टिस में लेडी वेटरनरी ने जो स्थान बनाया है उसका आप सबका अभिनंदन होना चाहिए, आप बहुत अच्छा काम कर रहे हैं। मुझे कई बार लोग कहते हैं कि अरे सर कुत्ते बिल्ली के डॉक्टर हैं और इससे क्या देश में जीडीपी बढ़ेगा क्या? Public Health has more than 26 years experience of teaching, research and extension. He has begun his career in Bombay Veterinary College, Mumbai as research convener, Lakshmi ma'am, Pudlik ma'am, our honorable chairman of Veterinary Council of India, President Dr. Sharmaji, all my colleagues and VCI members, Dr. Ingray, few gentlemen, ladies, ladies and ladies. Thank you very much for giving me this honor on behalf of all the team of MAPSU and state government. I thank you all for felicitating me. Since I had to give charge, we have to rush back along with Dr. Upadhyay. So I requested ma'am, please free us. Otherwise, I would have loved to continue with your questions and answers. Thank you very much once again for everything. And if any lacunae was there yesterday also, I told you, please bear with us. Thank you very much. Hey, how are you? Thank you, ma'am. You've come from so long. I call Dr. शर्मा सर ने बताया हमें एक आना है तो हम सबको पिरोने वाला जो धागा है
लक्ष्मी मैडम। मैं डॉक्टर मानसी शर्मा, मैं हिमाचल प्रदेश से आई हूँ। मैं यहाँ लेडी वेट कन्वेंशन में पार्ट लेने आई ये सोचकर कि यहाँ मैं जो फील्ड में हम प्रॉब्लम्स फेस कर रहे हैं वो डिस्कस करेंगे, उनको हाईलाइट करेंगे और कुछ प्रॉब्लम्स के हमें सोल्यूशन भी मिलेंगे। और मैं यहाँ आकर बहुत खुश हूँ क्योंकि जिस उद्देश्य से मैं यहाँ आई थी, मुझे लगता है मैं उसमें, मतलब ये कन्वेंशन उसके लिए उपयुक्त है। और मुझे बहुत खुशी है कि मैं यहाँ आई, मैं दो दिन अपनी प्रॉब्लम्स डिस्कस कर सकी और वो हाईलाइट कर सकी कुछ लेडी वेट्स के इश्यूज़ जो हम फील्ड में फेस कर रहे हैं। और मैं ये भी कहना चाहूँगी कि जो ऑर्गेनाइज़र्स हैं इस इवेंट के, उन्होंने बहुत ही अच्छा काम किया है, बहुत ही अच्छे से इस इवेंट को ऑर्गेनाइज़ किया है। यहाँ का फूड, जो बोर्डिंग फैसिलिटीज़ थी, वो सब बहुत ही बढ़िया रहा और बहुत ही अच्छा एक्सपीरियंस है। मैं सभी लेडी वेट्स से ये कहना चाहूँगी कि नेक्स्ट कन्वेंशन जो हैदराबाद में होने जा रहा है नेक्स्ट ईयर, उसमें ज़रूर बढ़ चढ़ कर हिस्सा लें, अपनी प्रॉब्लम्स को हाईलाइट करें। गुड आफ्टरनून, अस्सलामु अलैकुम। वी आर द फील्ड वेटनेरियंस एंड वी आर रिप्रेजेंटिंग द जम्मू एंड कश्मीर। एंड बिफोर आई से एनीथिंग, आई वांट टू थैंक द J&K वेटनरी डॉक्टर एसोसिएशन एंड द इंडियन वेटनरी एसोसिएशन फॉर लेटिंग अस टू कम एट द लास्ट मोमेंट, मेकिंग ऑल द अरेंजमेंट्स फॉर अस। वी आर वेरी थैंकफुल फॉर दैट, थैंक यू सो मच, स्पेशली द वेटनरी डॉक्टर एसोसिएशन ऑफ जम्मू एंड कश्मीर। एंड इट वॉज फन हियर। द बेसिक motto of coming here was to gather with the another female veterinarians from the different parts of the country. It was so amazing to see them. And of course, we actually talk about a lot of the problems that we as a field veterinarians are facing in the field. But it was good to see them. We feel more proud, confident than before. I'm really, very proud, a proud veterinarian, field veterinarian, seeing all those women around me. So we can face a lot of the problems, that is true. We faced it, but it's good to see them. So no complaints. Thank you so much. Dr. Ambali Thangappan, I am coming from Alappuzha district in Kerala. Hum ek 15 logon ka batch yahan ye Shakti program mein participate karne ke liye hum log Kerala se aaye hue hain. Iska ek sabse bada jo hum logon ki motive jo tha wo we wanted to be back in our college, because hum log jo maximum log hain wo sab Nagpur veterinary कॉलेज के ग्रेजुएट्स हैं। और जब हम यहाँ आए हैं तो हमारे एक्सपेक्टेशन से द ऑर्गेनाइज द फंक्शन ऑर्गेनाइज इज बियॉन्ड आवर एक्सपेक्टेशन। इट इज़ वेरी ब्यूटीफुल फंक्शन। वी कुड मीट सो मेनी ब्यूटीफुल लेडीज, वी कुड मीट एवरी वन फ्रॉम कश्मीर, फ्रॉम नॉर्थ ईस्ट, फ्रॉम एवरी पार्ट ऑफ आवर कंट्री। वी कुड मीट द वाइब्रेंट लेडी वेटनेरियंस एंड we are hoping to come back to Nagpur, and also every years this thing lady vets program will be joining. So this program here is well organized, and we are very happy to be here after about 27 years. Hello, me Dr. Asmita Tadaskar, मी असिस्टंट कमिश्नर म्हणून इथे नागपूरलाच फ्रोझन सिमेंट लॅबोरेटरीला वर्किंग आहे। हे यावर्षी नागपूरला सेकंड लेडी वेट कन्व्हेन्शन ऑर्गनाईज केलेलं आहे, आणि ऑर्गनायझर्सनी खरंच खूप सुंदर तऱ्हेने इथे ऑर्गनायझेशन केलेलं आहे। सगळ्यांनी कश्मीरपासून अगदी केरलापर्यंत, तमिळनाडू, कर्नाटका, आंध्रा, ओरिसा, पश्चिम बंगाल सगळीकडून लेडीज आलेल्या आहेत, आणि सगळ्यांनी अगदी फुल इथे एन्जॉय केलेलं आहे। दरवर्षी असा प्रोग्राम व्हायलाच पाहिजे, आणि हे याच्याबद्दल मी ऑर्गनायझर्सला विशेष धन्यवाद देणार आहे की असं प्रोग्राम पुढच्या वर्षी जो हैदराबादला पण करण्यात यावा अशी अपेक्षा करते। आणि सगळेजण, पुढच्या वर्षीचं टार्गेट तर 1000 लेडीज येण्याचं आहे, तर असा हा कॉमन डायस ज्यावेळेला आम्हाला मिळतो तेव्हा कॉमन प्रॉब्लेम्स जे असतात सगळ्यांचे, ते कुठेतरी सगळ्यांचे सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न केला जातो। तो अतिशय सुंदर प्रोग्राम आहे तसा, कारण सगळ्यांचे प्रॉब्लेम्स लेडीजचे, ती मग जम्मू काश्मीरची असो किंवा ती आंध्राची असो, महाराष्ट्राची असो, सगळ्यांचे प्रॉब्लेम्स हे सारखेच असतात, ऑलमोस्ट सारखेच असतात, आणि तो प्रॉब्लेम जॉईंटली सॉल्व्ह होण्याचा। आणि आज तर असा इथे एक ठराव पण झालेला आहे की मंत्रालयात पण एक प्रपोजल सगळ्यांचे जे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत ते घेऊन सॉल्व्ह करायचा इथे ठराव झालेला आहे, तर तो नक्कीच होईल। आणि आमचे पण जे काही प्रॉब्लेम्स होतील, आणि त्या व्यतिरिक्त आमचे फ्रेंड्स, नवीन नवीन फ्रेंड्स पण आमचे तयार होतात, तर ते पुढच्या वर्षी नक्की त्यांना भेटता येईल। आणि यावर्षीचा पण प्रोग्राम हा खूप छान झालेला आहे, त्याबद्दल ऑर्गनायझर्सला धन्यवाद। मी डॉक्टर शीला जाधव,
कन्व्हीनर महाराष्ट्र. आम्ही शक्ती टूचं विजन होतं एम्पॉवरमेंट ऑफ लेडी वेटरनरियन्स, आणि आमचं विजन असं आहे आय व्ही इंडियन वेटरनरी असोसिएशन का. दिस इज लेडी वेटर. आमचं विजन असं आहे की जे काही लेडीजचे प्रॉब्लेम्स आहेत वेटरनरी फील्डमधले त्यांना सोल्युशन शोधणं आणि त्यांचे प्रॉब्लेम्स गव्हर्नमेंटकडे देणं आणि त्याचा सोल्युशन करून घेणं. आम्ही ह्या कन्व्हेन्शनमध्ये खास करून असे लेक्चर्स किंवा अशा लोकांना तज्ज्ञांना बोलवलं की ज्याच्यामुळे जे वुमन्सचे प्रॉब्लेम्स आहेत, मग ते लीगल असो, फायनान्शियल असो की स्वतःचं पर्सनल डेव्हलपमेंट असो, या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये डिस्कस केल्या. आणि याच्यातून निश्चितच आम्ही आमच्या लेडी वेट्सला काहीतरी एक असं चांगलं विजन देऊ जेणेकरून त्या आपल्या फील्डमध्ये अजून आपलं काम चांगल्या तऱ्हेने आणि हक्कानी आणि आत्मविश्वासाने करू शकतील. मैं तो ये शक्ति वेट शक्ति कार्यक्रम है लेडी वेटनेरियंस के लिए, और हम लेडी वेटनेरियंस हैं. हम अपना रिप्रेजेंटेशन करना चाहते हैं कि हमारा कितना योगदान है जीडीपी के लिए, हम कितना काम करते हैं. ज़्यादातर अभी वेटनरी फील्ड में वुमेन वेटनेरियंस आ रहे हैं. क्लासेस में मोर देन 60% वुमेन हैं अभी मेन से. ये बहुत जल्दी मेल डोमिनेटेड फील्ड से वुमेन डोमिनेटेड फील्ड होना हो रहा है, और उसके लिए ज़्यादा चैलेंजेस हैं वुमेन के लिए, और वो सब एड्रेस करने के लिए हम लोगों ने ये कॉन्फ्रेंस लगाया है जिसमें इश्यूज़ हैं जो डिस्कस कर रहे हैं हम लोग उसके, और उसका सुझाव भी हम लोग ले रहे हैं गवर्नमेंट को देने के लिए. जैसे कि लास्ट टाइम एक बहुत बड़ा इशू हुआ कि लेडीज़ का टॉयलेट नहीं है जहाँ पर हमारा वर्क प्लेस है, और उसके लिए ना हमको किधर और जगह जाना पड़ता है, क्या सरपंच के घर में इधर उधर, और वहाँ पर हमका हमारा सेफ्टी इशू हो जाता है. तो कम से कम लेडीज़ का टॉयलेट हो जहाँ पे हम लोग काम करते हैं, नहीं तो हम लोग कैसे काम कर पाते हैं, हमारा योगदान कैसे होगा. तो ऐसे ऐसे इश्यूज हो रहे आ रहे हैं, तो हम लोग इसको इकट्ठा करके गवर्नमेंट को प्रेजेंट कर रहे हैं और ताकि उनका सोल्यूशन निकाले और हम लोग और एफिशिएंटली हमारा काम करें. 20 आणि 21 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय स्तरावरची महिला पशु वैद्यकांची परिषद नागपूर येथे पार पडली आहे, आणि इथे सगळ्या महिलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतला, आपापले व्ह्यूज मांडले. आणि या कन्व्हेन्शनमध्ये महिलांवर होणारे लैंगिक म्हणजे जे असतं अत्याचार नाही म्हणणार आपण, पण जे सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस, हा या परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर याच्यावर चर्चा करण्यात आली आणि याच्यातून इनपुट्स देण्यात आले आहेत आणि ते शासनाला सादर करण्यात येतील. इंडियन व्हेटरनरी कौन्सिलमार्फत सगळ्या कौन्सिलला त्याबाबत सूचना दिल्या जातील राज्यस्तरावरच्या, आणि याची अंमलबजावणी लवकरच होईल असं याच्यातून निष्पन्न निघालेलं आहे. मी डॉक्टर संदीप इंगळे, इंडियन व्हेटरनरी असोसिएशनचा मी व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि व्हेटरनरी कौन्सिल ऑफ इंडियाचा मेंबर आहे, सोबत म्हापसा युनिव्हर्सिटीचा एक्झिक्युटिव्ह मेंबर आहे. आणि आय व्ही एचचे लेडी वीकच्या माध्यमातून आपण शक्ती 2 म्हणून हा पहिले मागच्या वर्षी शक्ती 1 भोपाळला घेतला, तेव्हा पूर्ण ऑल ओव्हर इंडियाचे जवळपास 350 पार्टिसिपंट होते, आणि हे आता शक्ती 2 जवळपास 400 पार्टिसिपंट ऑल ओव्हर इंडिया, सिक्कीम, नागालँड, मिझोरम, केरला, तामिळनाडू, गुजरात, छत्तीसगड, MP, पंजाब, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, ह्या सगळ्या देशातून रिप्रेझेंटेशन इथं आलं. आणि ह्या लेडी वेट कॉन्फरन्सचं ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून डॉक्टर मंजुषा पुंडलिक मॅडम होत्या, ज्या डेप्टी कमिशनर आहे इथं नागपूरमध्ये, आणि ही शिवाली गायकवाड ही को कन्व्हेनर आहे आमच्या आय व्ही लेडी वीकची. आम्ही सर्व मिळून हा कार्यक्रम आयोजित केला होता. कालच्या सेशनमध्ये आम्ही सुरुवातीला एक उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, त्यात सुनीलजी आंबेडकरजी होते आणि बिईंग ए व्हेटरनरी म्हणून आमचे जे नितीशजी भारद्वाज यांनी श्रीकृष्णाचा रोल केला त्यांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून इथे बोलवलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सेशनमध्ये एम्पॉवरमेंट ऑफ द लेडी व्हेटसाठीचे जे त्याच्यावर बोलण्यासाठी वेगवेगळे वक्ते आले होते. त्याच्यामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट जे असतं लेडीज जे स्वतः इन्कम करते पण तिने तिचं त्या पैशाचं कसं नियोजन करावं याच्यावर दानी मॅडमनी चांगल्या पद्धतीने बोलणं केलं. टाईम मॅनेजमेंटवर आमच्या आज मधल्या एक पशुवैद्यक आहे फेबी, डॉक्टर फेबी, त्यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर महिलाविषयक कायद्यांविषयी आज मार्गदर्शन केलं. हायकोर्टाच्या
अधिवक्त्या आलेल्या होत्या, त्यांनी आम्हाला आज मार्गदर्शन केलं आहे. स्मिता सरोदे मॅडम आल्या होत्या, त्यांनी आपल्या आम्हाला सेक्शुअल हरासमेंट ॲट वर्कप्लेस यावरच्या आमच्या संकल्पना क्लिअर केल्या आहेत. म्हणजे कशाला म्हटलं पाहिजे आणि महिलांनी असं जर झालं तर कसं रिपोर्ट केलं पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. आणि आमच्यातलीच एक जी महिला पशुवैद्यक होती, जी आता उद्योजक बनली आहे आणि तिने खूप तिचा उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे, तिनेसुद्धा सगळ्यांना मार्गदर्शन केलं, जेणेकरून जास्तीत जास्त महिला पशुवैद्यकांनी नोकरी किंवा असं प्रायव्हेट जॉब न करता स्वतःचा उद्योग सुरू करून इतरांना रोजगार द्यावा यासाठी प्रेरित केलं. आता तिसरी पुढच्या वर्षी 2024 जी आपली महिला भेटची जी ही शक्ती 3 हे आम्ही हैदराबादमध्ये घेणार आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्या दोन्ही तेलुगू भाषिक चे जेवढ्या लेडी भेट आहेत त्याचं ऑर्गनायझेशन करणार आहे. आणि ह्या लेडी वीकच्या नॅशनल कन्व्हिनर जे आहेत लक्ष्मी श्रीनिवासन ह्या स्वतः हैदराबादला असतात, तर तिथे तो आपण आता चौथं शक्ती 3 तिसरं शक्ती 3 हे तिथं आपण हैदराबादला 2024 घेणार आहे.